असं मला वाटतं त्यांच्या कलेसंबंधी बोलतील त्यांचे मित्र प्रसिद्ध सिने अभिनेते प्रवीणजी तरड़े नमस्कार खरं तर आबांचा तो हसरा फोटो पाहिल्यावर वाटतच नाही की आबा आपल्यात नाही आहेत आबांचे माझे संबंध हे एकोणीसशे शहाण्णव सालापासूनचे तेव्हा मी नवीन नवीन प्रत्येक जी कॉलेज काळात एखाद्या तरुणाची इच्छा असते तसं कुठल्या तरी राजकीय पक्षात आपण काम केलं पाहिजे आणि पुढं काहीतरी करावं आणि त्याचवेळी मी भारतीय जनता पार्टीचं वॉर्ड क्रमांक पंचेचाळीसचा उपाध्यक्ष होतो आणि मुरली यांना वॉर्ड क्रमांक सेहेचाळीसचा उपाध्यक्ष होता आम्ही दोघं तसे नात्यानं भाऊ पडतो नात्यातले भाऊकी आहे आमची आणि ते काम करत असताना त्या वॉर्डांच्या दोन्ही वॉर्डांची तिकीटं एक नीलाताई कदम शिवसेनेच्या आणि पलीकडचं निमन यांना तिकीट डिक्लेअर झालं आणि मी आणि मुरली यांना आम्ही दोघांनी फॉर्म भरले होते की आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं होतं आम्ही बावीस वर्ष वय होतं पण ही तिकीटं डिक्लेअर झाल्यावर हो, सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर काम करायचं प्रचार करायचा त्यावेळी आबांची एक स्कूटर होती अशी तर त्याच्यावरती आबांबरोबर मला एक जबाबदारी दिली प्रचाराची तर मी त्यांच्याबरोबर फिरायचो मी इतके ॲग्रेसिव्ह आबा पाहिलेत म्हणजे नंतर नंतर आबा खूप शांत झाले आमदारकीच्या नंतर तर खूपच शांत आले त्या मानाने खूप ॲग्रेसिव्ह होते आबा ते नेहमी एक वाक्य बोलायचे जर आपण खांदे असे पाडले ना तर पाठीत बुक्का मारायचे छाती काढून चाल छाती काढून चाल आणि असं ते एक बोलण्यात ॲग्रेशन असायचं दिवस जात होते मला नाटकात त्यावेळी खूप अवॉर्ड मिळत होती सगळीच माणसं इथं साक्षीदार आहेत पुण्यातली आणि एक दिवस शिवाजीनगर मतदारसंघाचा अध्यक्ष निवडायचा होता युवा मोर्चाचा आणि काय काय माहीत नाही नावं दोन पुढं आली एकतर मुरलीधर मोहोळ किंवा प्रवीण तरडे आणि कळत न कळत एवढे नात्यातले भाऊकीतले आमच्यात ना ती एक स्पर्धा सुरू झाली आणि एक दोनदा आमच्यात खटके पण उडले कारण ते युवा मोर्चाचा अध्यक्ष निवडायचा होता आणि हे दोन तीन लोकांच्या लक्षात आलं विशेष करून विजय कदम आणि आबा त्यावेळी मला वक्तृत्व स्पर्धेत राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं मी भारतात पहिला आलो होतो तर मला आबांनी बाजूला घेतलं अण्णा होता आम्ही सगळेच बसलो आणि आबांचं एक वाक्य मला जे आठवतं जे खूप कलाटणी देणारं ठरलं तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आबा म्हटले प्रवीण एक गोष्ट सांगतो तुझी आर्थिक परिस्थिती आत्ता जी आहे ते पाहता राजकारणात तुला उभं राहायला खूप वेळ लागणार तर जास्त या फांद्यात पडू नको लेखन दिग्दर्शन नाटक मी तुझं दोन वेळा नाटक पाहिलं रे काय काम करतोस काय लिहितोस सुंदर कुठं या फांद्यात पडतो नाटक सिनेमात जा एक दिवस खूप नाव करशील हा माझा शब्द लिहून घेईन परत असे पाठीत जोरात बुक्की मारली तो कार्यक्रम चालू होता आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अण्णा मी बसलो मी अण्णाला म्हटलं सॉरी अण्णा काय तेव्हा अण्णा नाही आम्ही मुरलीच म्हणायचो त्यावेळी अरे म्हटलं मुरली सॉरी अरे ते असं झालं तर म्हटलं जाऊ दे ना आता ते सगळं तुझी काय इच्छा आहे म्हटलं नाही नाही मला बाबा या वाटेलच आता यायचं नाही मी आबांशी पण बोललोय विजय बोललो बोललोय तर आबांचं म्हणणं आहे बाबा तू नाटक सिनेमाच कर त्याच्यात तुला गती आहे तू पुढं खूप नाव करशील त्याच्यानंतर सांगतो मी ते नव्याण्णव साली मी त्या फंद्यातनंच बाहेर पडलो आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाटक सिनेमावरती केलं दिवस पुढं जात राहिले माझ्या सिरियल सिनेमे खूप गाजत राहिले शेवटची भेट आबांची दादांनी माझ्यासाठी कार्यक्रम ठेवला होता सॅटरडे क्लबचा उल्हासदा म्हटले प्रवीण आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे पुणेकरांच्या वतीनं ते आपले सतीश देसाई ही या माणसांनी पुण्यात खूप छान वातावरण ठेवलेलं आहे तर मी तिथं गेलो तिथं आबा आवर्जून आले होते शेवटची भेट आबांची माझी आणि सेम इतक्या वर्षांनंतर तसाच पाठीत बुक्का मारला आणि अशी मान पकडली नाही का समोर येऊन अशी मान पकडली ना आबांचं शेवटचं वाक्य होतं काय प्रवीण काय म्हटलं होतं त्यावेळी आज तू तु, तुझ्या क्षेत्रातला खासदार आहेस लक्षात ठेव हो, तू जे महाराष्ट्रात कमवलं आहेस ना ते कुणी नाही कमवलं असंच नाव करत त्या 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 जा त्यामुळं त्या दिवसापासून सनीच्या माझे तर आमच्या घरचे मन मी नेहमी जायचो आपणकडं त्यांच्या वाढदिवसाला तर आवर्जून हजेरी घरी का तर या माणसानी त्यावेळी सांगितलं म्हणजे राजकारण काय वाईट नाही आहे प्रत्येकाला आवडतं मोठं क्षेत्र आहे पण त्यांनी सांगितलं आणि कुठल्या तरी एक गुण ओळखला की बाबा राजकारणात कुठं पडतोस ह्याच्यात तुला गती आहे हा आबांचा स्वभाव होता आणि साजिकच आबांचं जे म्हणणं होतं ते नक्कीच या क्षेत्रात अजून काम करून पूर्ण करेल जी सलगी जो सुरुधपणा आमचा आबांशी होता तोच सनीशी राहील घरी येणं जाणं कमी होणार नाही ते तसंच राहणार कारण तू एवढीच इच्छा आहे त्यांच्यासारख्याच नेहमी छाती काढून चाल त्यांचं ते म्हणणं होतं छाती काढून चालायचं आणि बुक्का मारायचे तर ते एक तोच माणूस छाती काढून चालतो ज्याच्या मनावर कुठलं दडपण नसतं आणि आयुष्यभर ते छाती काढून चालले त्यामुळे असे आबा आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आले वपू काळे म्हणतात माणूस हे कोड आहे आणि एक माणूस एकदाच हे त्याहून मोठं कोड आहे कुठलाच माणूस डबल होत नाही त्याच्यासारखा दिसणारा असू शकतो तो नाही त्यामुळं आज आपले आबा आपल्यात नाही आहे खरं तर शोकसभा आहे पण आठवणी खूप गोड आहेत त्यामुळं ज्या ज्या तुमच्या सगळ्यांच्या आपल्या मनात आबा आहेत ते तसेच ठेवा त्यातला जो आवडणारा गुण होता तो घ्या आणि आपल्या जवळच्यांना वाटा ती सवय त्यांची होती त्यामुळं आबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली खरं देताना जीवावर येते आहे पण आम्ही तुम्हाला श्रद्धांजली वाहतो आणि तुमचा वारसा सनीच्या खांद्याला खांदा लावून पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आबा योग्य त्या मा माणसाला योग्य तो सल्ला देणं हे आबांचं एक वैशिष्ट्य होतं